1971 कायद्यानुसार रामवाडी झोपडपट्टी म्हणून घोषित झालेली असून ही जागा छावणी परिषदेची असल्याचा निकाल जिल्हा न्यायालयानं कायम ठेवला आहे. त्यामुळे महापालिकेला रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली इथल्या झोपड्या दुकाने घरे पाडता येणार नाहीत अशी माहिती ऍडव्होकेट जावेद काझी यांनी दिली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निसार बाटलीवाला, दिलीप घुले, संजय परदेशी, शकील शेख, सत्तार शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी काझी म्हणाले, दिवाणी न्यायालयाने GLR No. 8 ची मिळकत छावणी परिषदेची असल्याचं ठरवलं आहे. तोच निकाल जिल्हा न्यायालयाने कायम ठेवला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडता येणार नाही, तरी कारवाई केल्यास अवमान याचिका दाखल करण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले. कायदा आताशी घेऊ नये, आम्हाला पुन्हा गाळे द्यावा कुठेतरी. आम्ही विकास एक आम्हाला अडचण निर्माण करणार नाही, आमची इच्छा भी नाही आहे. आमचं म्हणणं आहे, आम्ही जे दुकानदार आहे त्यांच्यावर 10-15 लोकांचं जीवन जगतात, त्याला पर्यायी जागे महानगरपालिकेने बंदोबस्त करून द्यावा. आम्ही मागं आर घाटायला तयार आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.